फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. धक्का बसला ना तुम्हाला खूप? अहो ताई, हे ऐकून मलाही खूप वाईट वाटलं होतं. आता तुम्हीच सांगा ताई, बिचारा यश काय करणार? त्याला किती वाईट वाटलं असेल. आता आपल्याला यशला मदत करायला नको का? सांगा ना ताई, तो बिचारा लेखाच्या वागण्याचं खरं कारण शोधण्याचा प्रयत्न करतोय आणि आपण त्याला मदत करायला नको का ताई? अहो बोला ना ताई, सांगा काहीतरी. मला खरंच काही माहिती नाहीये ताई, प्लीज. हा यशच्या आणि लेखाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. मला खरंच काही माहिती नाही. जे मला माहिती होतं ते मी सगळं सांगितलंय. ताई तुम्हाला माहिती आहे, पण तुम्ही ते लपवताय. नीट विचार करा. तुमच्या या एका चुकीमुळे यश आणि लेखा कायमचे एकमेकांपासून दूर होऊ शकतात. हे जर झालं तर तुम्ही सहन कराल? नाही. असं होतं का? नाही, असं नाही होतं का? मी सगळं सांगते तुम्हाला. लेखा माझी सख्खी बहीण नाहीये. मी फक्त लहानाच मोठं केलंय तिला. पण तिला दुःखी नाही बघू शकत मी. वाचव तिला. मला आता अडचण नाही होते. आता ताई, आता तरी लेखाच्या वागण्याचं खरं कारण सांगाल ना? कारण खरंच नाही माहिती. ती माझ्याकडे येण्याआधी तिच्या आयुष्यात काय घडलंय मला खरंच माहिती नाहीये. इतकं सगळं समजल्यावरही तुम्ही आपली जिद्द सोडायला तयार नाही आहात ना? जर तुम्हाला खरं कारण माहीत नव्हतं तर खोटं बोलायची काय गरज होती? नाही, ठीक आहे, तुम्हाला खरं कारण माहीत नाही आहे ना, पण ते तुम्ही सांगितलं नाही ना, तरी खरं कारण काय आहे ते मला माहित आहे. काय आहे खरं कारण? ते मला माहित आहे, पण मला ते तुमच्या तोंडून ऐकायचं होतं. पण एक लक्षात ठेवा, माझ्याकडे असलेली माहिती जर खोटी असेल तर हा लेखाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. मी सांगते, लेखाचं लग्न झालंय लहानपणी, अगदी लहान असताना. त्यामुळे थँक्यू ताई, थँक्यू. म्हणजे माझा संशय खरा ठरला. याची मला खात्रीच होती की ही लेखा माझीच लेखा आहे, पण आता तुमच्या सांगण्यामुळे यावर शिक्कामोर्तब झालंय. आता ताई हेही सांगा की लेखानी मला ओळखलं होतं ना? नाही सांगायचंय ना तुम्हाला? ठीक आहे, नका सांगू ताई. पण मग मी यशला लेखाविषयी सगळं खरं खरं सांगून टाकेन. नाहीयेस मी असं काही करणार नाहीयेस. अरे आता लेखाच्या आयुष्यात सुखाचे दिवस आले,
मी सांगते तुला खरं काय ते. लेखाने तुला ओळखलंय, तू समीर आहेस म्हणून. अरे हो, माझ्या आधी लक्षात का नाही आलं? म्हणजे ज्या दिवशी लेखा मनोरमा मावशीला भेटली त्या दिवशीच तिला सगळं लक्षात आलं असणार. बघ ना ताई, माझ्यासारखा मूर्ख दुसरा शोधून सापडणार नाही ना. लेखाला एसपीला तिने ओळखले याची जाणीव करून घ्यायची नव्हती, पण माझ्यामुळे ते एसपीला कळलं. एसपीला लेखाचं लग्न झालं हे कदाचित माहिती नसेलही, पण मी तेही बोलून गेले. तो म्हणाला मला सगळं माहिती आहे, पण त्याने ते माझ्या तोंडून खरं बदवून घेण्यासाठी खोटं सांगितलं असेल तर हे काय केलंस दुर्गा तू? तुला जगायचा काहीच अधिकार नाही. आणि जगलीस तर कोणत्या तोंडाने तिच्या समोर जाशील तू? तिची कणखर दुर्गा तर इतकी दुबळी पडलेली पाहून तिला काय वाटेल? तू तर तिचा आधार होतीस दुर्गा, तूच तिला स्वतःच्या हाताने विहिरीत ढकललंस. नाही, या अपराधाला क्षमा नाही. दुर्गा तुला जगण्याचा काहीच अधिकार नाही, काहीच नाही. मला माफ कर लेखा, खरंच मला माफ कर. ताई, आणि असं दार बाहेरनं बंद करून
काय करू? यशला यशला फोन करू का? हो यस लिखा 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 सगळा काय प्रकार आहे? दरवाजा बाहेर ना कुणी बंद केला होता? मला नाही माहिती यश, मी सकाळी उठले तेव्हापासून ताई घरात नाहीये आणि दरवाजाही बाहेरनं बंद होता. मला खरंच काही कळत नाही. एक मिनिट लेखा, एक मिनिट जरा शांत हो पहिले. शांत हो. यश ताई घरात नाहीये, कुठे गेले माहिती नाही. तुम्ही मला शांत व्हायला काय सांगताय? तुम्ही प्लीज शोधाला तिला. लेखा लेखा एक मिनिट शांत हो. लेखा मला एक सांग, आडावडी करून काही होणार आहे का? मला आधी सांग, ताई घरात ना कधी गेल्या? ते मला कसं माहिती असणार? ताई गेली असेल तेव्हा मी गाढ झोपले होते आणि नंतर उठून पाहिलं तर दरवाजा बाहेरनं बंद होता. मला खूप भीती वाटते. काहीतरी गडबड आहे लेखा. यश यश ताई कुठे गेली असेल? अहो ती असं कधीच करत नाही. काय काय झालं तर नसेल ना? लेखा यश प्लीज तिला शोधा ना. मला खूप. लेखा शांत हो. लेखा आणि हा काय वेडेपण आहे? ताईला काही होणार नाहीये. ताई अगदी सुखरूप घरी येणार आहे. शांत हो, मी बघतो काय करायचं ते. शांत हो, मी एसपी बरोबर जाऊन ताईला शोधतो. शांत राहा. हां कुठे आहेस एसपी? एसपी लेखाच्या घरी एक प्रॉब्लेम झाला आहे. तू ताबडतोब लेखाच्या घरी. अरे आता तू अजून झोपलायस वाटतं. एसपी हे बघ, लेखाच्या ताई इकडनं अचानक नाहीशा झाल्या आहेत. आपल्याला त्यांना शोधायला जायचं आहे. तू लवकरात लवकर इथे ये. हा येतो. येतो म्हणजे केव्हा येतो? ताई परत घरी आल्यावर. तू लवकरही आपल्या दोघांना त्यांना शोधायला जायचं आहे. पण आत्ता अरे जस्ट उठतोय रे मी. ठीक आहे मग, तू मला डायरेक्टली बाहेरच भेट आणि हां निघताना मला कॉल कर. ओके. हां ओके. याचा अर्थ लेखा घरी एकटी असेल. ठेव मी. ओके यश यश, मला थोडं एक महत्त्वाचं काम आहे, ते आटपून मग मी तुला भेटेन. ठीक आहे. लेखा एक तो मी, पण तू काळजी घे. काळजी न करून कस चालेल? ती बया या इथेच ठाण मांडून बसणार आहे. मग राहू दे ना, तिच्या नवऱ्याचंच घर आहे. तिला वाटलं तर राहील, नाही तर नाही राहणार. मला कळत नाही तुला काय प्रॉब्लेम आहे. आणि मलाच नाही, ती आपल्याला घरातल्या सगळ्यांना प्रॉब्लेम क्रिएट करणार आहे. आणि एक दिवस तिने आपल्याला रस्त्यावर आणलं नाही ना, म्हणजे मिळवलं. तुझं त्रागा करून घेऊ नकोस. मला तर ती पोरगी अतिशय गरीब वाटते, साधी वाटते. ती तुझं आणि त्या मृदुलाच काय वागणं करणार आहे? उलट तुम्ही दोघी मिळून तिला सळू की पळू करा. छान बोला, तुम्ही मलाच बोला. बायको काय हक्काची असते ना, तेव्हा तिला वाटेल ते बोलत तरीही चालतं. काय बोललो मी तुला? उलट तूच त्या बिचारीला वाटेल ते बोलत होत. छान, तुमच्या दृष्टीने बायकोच वाईट ना, पण तिची काय काळजी करायची तुम्हाला गरजच नाहीये. आणि मुलांशी काय तुमचा संबंधच नाही ना. काय झालंय तुला मला सांग, काय झालं? हा कारण खडदाकाट आहेस तू. मला तर तीच बिचारी पोरगी अगदी साधी वाटते. बघितलं, तुम्हाला बायको सोडून सगळे खूप चांगले वाटतात. ते यश एकटा होता तेव्हाच बरं होत, पण आता ती मुलगी आल्यापासून तिच्या नादी लागून आपल्याला घरातनं बाहेर काढलं नाही म्हणजे झालं. आणि सगळं प्रॉपर्टीतनं बेदखल केलं तर? ए बाई, ए यश तसला मुलगा नाहीये, तो असं काही करणार नाही. हो का? पण हाच यश एक दिवस तुम्हाला धक्के म्हणून घरात हाकलून देतो की नाही बघा. काढू दे. तसे आपण कोण आहोत या घरात? आश्रितच आहोत ना या घरात. आणि समजा त्यांनी तसं केलं तर हे सगळं त्याचंच आहे. बघ वेळ येईल तेव्हा बघू काय करायचं ते. हे सगळं त्याचंच आहे असं तुम्ही कसं म्हणू शकता? अहो इथे राहून सगळ्याचा सांभाळ आपण केलाय. त्याने काय केलंय? कुठं बोलू नकोस,
काय केलंय आपण मला सांग काय केलंय. या घरात दोन वेळचं बसून नुसतं खातो होतो. रागाने बघू नकोस माझ्याकडे. नाही माझं हे सत्य तुला कधी पटणारच नाही. मला एक सांग, ह्या घरासाठी इथल्या प्रॉपर्टीसाठी तू आणि मी काही कष्ट घेतलेत का? सांग ना सांग. काय उत्तर? नाही ना. म्हणून म्हणतो इतरांना दोष देण्यापेक्षा माणसानं आधी स्वतःकडे बघाव. जेव्हा दुसऱ्याला बोट दाखवतो ना ते उरलेली बोट आपल्याकडे असतात, कळलं तुला? कामत काकू, ताई तिकडे आली आहे का? नाही नाही काही नाही, मी नंतर करते. आजी आजी दुर्गा ताई तिकडे आली आहे का? बर नाही, मी नंतर करते. तुम्ही हे भेटले नाही का तुम्हाला? सर लेखा, मी इतका परका वाटलो तुला की तुम्हाला सर म्हणावस. एसपी सर नाही लेखा, समीर, तुझा समीर. काय लेखा, तू माझ्यापासून अशी दूर का जातेस? ओळखलं नाहीस मला? मी समीर पंडित, तुझा समीर लेखा. नाही, तू मला ओळखलं नाही हे शक्य नाही. कोण कोण समीर पंडित? लेखा का असं करतेस? का मला ओळखू नाही, मला न ओळखल्यास सख करतेस तू? तुला तुला मला बघून आनंद नाही झाला? आणि मला बघ, मी कसं तुला भेटून आनंदाने वेडा झालोय. खरं सांगतो लेखा, तू गेलीस त्या दिवसापासून मी तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणाचा विचारही केला नाही, फक्त तुझाच विचार केलाय. आणि तू मात्र मला विसरून गेलीस ना?